नमस्कार मित्रांनो, आपण मिरच्या पिकावर पडणारे रोग या संदर्भात चर्चा करत आहोत। या अगोदरच्या व्हिडिओंमध्ये आपण डंपिंग ऑफ अँथ्रॅक्नोज, फ्रूट रॉट, मोजा कॉम्प्लेक्स या रोगांच्या विषयी चर्चा केली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या। आणि आज आपण बघणार आहोत पावडर मिल्ड्यू। पावडर मिल्ड्यू हा रोग कसा पडतो? तर पावडर बुरशीमुळे 5 ते 20% मोठ्या प्रमाणात उत्पादनात तोटा होतो, कारण गंभीरपणे डिफॉलेशन होते आणि प्रकाश संश्लेषण कमी होते। प्रत्येक रोपामध्ये आकार आणि फळांची संख्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अगदी सामान्य आहे। या रोगाची लक्षणे काय काय आहेत? देठ आणि फळ कधीकधी संसर्गित झाल्यावर लेविदुल्ला बहुतेक पानांवर परिणाम करतात। पहिल्या लक्षणांमध्ये पावडरी पानाच्या खाली असलेल्या बाजूला पांढरे डाग आणि वरच्या बाजूला वेगवेगळ्या तीव्रतेचे पिवळ्या रंगाचे डाग असतात। नंतर वरच्या बाजूला पांढरे पावडर डागही विकसित होऊ शकतात। हा रोग जसजसा वाढत जातो तसतसे संक्रमित भाग सुकतो आणि पाने गळून पडतात आणि झाडे मरतात। पांढरा पावडर लेप बहुतेक खालच्या पृष्ठभागावर दिसून येतो, कधी कधी पावडर कोटिंग वरच्या पृष्ठभागांवर देखील दिसू शकतो। परस्पर पृष्ठभागावर पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात। तीव्र संक्रमणांमुळे बाधित पाने कोरडे पडतात आणि शेड होतात। पावडर वाढ तरुण फळांवर आणि फांद्यांवर देखील दिसून येते। आजारलेली फळे यापुढे वाढत नाहीत आणि खाली पडू शकतात। या रोगाचे प्रसरण कशामुळे होते? फंगल पानांच्या कळ्या आणि इतर वनस्पती मोडतोडात ओव्हरविंटर रोखते। वारा, पाणी आणि कीटक हे बीजाणू जवळपासच्या वनस्पतींमध्ये संक्रमित करतात। जरी हे एक बुरशीचे असले तरी पावडर बुरशी कोरड्या परिस्थितीत सामान्यपणे विकसित होऊ शकते। हे तापमान 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमानात टिकते, परंतु चांगल्या परिस्थितीमध्ये 30 डिग्री सेल्सिअस तापमानात आढळते। डाउनी बुरशीच्या विपरीत पाऊस कमी प्रमाणात आणि नियमित सकाळ दवांमुळे पावडर बुरशी पसरण्यास गती मिळते। या रोगाचे व्यवस्थापन आपण कसं करू शकतो? वेटेबल सल्फर 0.25% किंवा डायनोकेप 0.05% फवारणी करा। रासायनिक उपचार, रासायनिक नियंत्रण उपलब्ध असल्यास जैविक उपचारांसह प्रतिबंधात्मक उपायांसह एकात्मिक पद्धतीचा नेहमी विचार करा। मोठ्या संख्येने पिके पावडर बुरशीला बळी पडतात, म्हणूनच विशिष्ट रासायनिक उपचारांची शिफारस करणे कठीण असते। वेटेबल सल्फर, ट्रायफ्लुमिझोल, मायक्लोबुटानिलवर आधारित बुरशीनाशक काही पिकांमध्ये बुरशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवताना दिसून येतात। जवळील शेती सेवा केंद्रामध्ये अनेक बुरशीनाशके उपलब्ध आहेत, त्यांचा योग्य वापर करावा। जैविक उपचार, जैविक नियंत्रण बागांसाठी दुधाच्या पाण्याचे समाधान नैसर्गिक बुरशीनाशक म्हणून कार्य करताना दिसून येते। हे समाधान दर दुसऱ्या दिवशी पानांवर लागू करा। होस्टच्या अनुसार पावडर बुरशीचे प्रकार भिन्न आहेत आणि हे समाधान सर्व प्रकारच्या कार्यांसाठी प्रभावी ठरणार नाही। जर कोणतीही सुधारणा दिसून आली नाही तर लसूण किंवा सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन्स वापरून पहा। व्यावसायिक जैविक उपचार देखील उपलब्ध आहेत। या प्रकारे नियोजन उपाय करून आपण आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पादन घेऊ शकतो। अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या ॲग्रोकेमिस्ट्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।